कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कडवी नदीला या ठिकाणी पूर आलेला पाहायला मिळतो आहे आणि त्यामुळं मलकापूर येळणे कोपर्डे जाणारा जो रस्ता आहे तो या ठिकाणी पाण्याखाली गेलेला पाहायला मिळतो आहे. येळणे कोपर्डे यांना जोडणारा जो पूल आहे तो देखील या ठिकाणी पाण्याखाली गेलेला आहे. त्यामुळे 5 प्रमुख गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला पाहायला मिळतो आहे. सांबवे, कोपर्डे, शिरगाव, सौते आणि सुरुड अशा या गावांचा संपर्क या ठिकाणी तुटलेला पाहायला मिळतो आहे. एकंदरीतच जर बघितलं तर सध्या कडवी नदीला या ठिकाणी पूर आलेला आहे आणि त्यामुळं मलकापूरमध्ये या नदीचं पाणी या ठिकाणी शिरलेलं पाहायला मिळतं आहे आणि प्रमुख जे मार्ग आहेत ते या ठिकाणी बंद झालेले पाहायला मिळत आहेत. बघू शकता की मायामागे दिसणारी ही जी नदी आहे त्याचं पाणी जे आहे ते या पुलावरती आलेलं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं या नदीच्या काठी असलेल्या लोकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं पाहायला मिळतं आहे. एकंदरीतच पावसाचा जोर सध्या तरी कमी असला तरी पण या ठिकाणी पाण्याची पातळी सध्या जैसे थे असलेली पाहायला मिळते. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, मलकापूर, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.